वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। चाले शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरी वीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, माणसाची देव चालवे अहंता, मीचे एक करता म्हणू नये, वृक्षाचे ही पान हाले ज्याचे सत्ता, राहिले अहंता मग कोठे, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, तुका म्हणे विठू भरला सबाय, तया उणे काय चराचरे, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, विठल विठल विठल। चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरी वीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको। भगवत कृपेने प्राप्त कीर्तन प्रसंगी चिंतन करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे। मानव जीवनामध्ये भगवंताला मानल्याशिवाय आणि त्याचं भजन केल्याशिवाय सुखप्राप्तीचा आणि दुःखनिवृत्तीचा दुसरा कोणताही उपाय नाही, अशा आजच्या अभंगाचा प्रतिपाद्य विषय आहे। चल विठल। सज्जनानो, जगद्गुरु तुकाराम महाराज एक युगपुरुष होते, एक पारदर्शी पुरुष होते। युगपुरुष याचा अर्थ कोणत्या युगाला कशाची आवश्यकता आहे, कोणत्या समाजाचं कल्याण कशामध्ये आहे हे ज्याला नेमकं समजतं, नेमका त्याच्यावर उपाय करता येतो, त्याचं नाव युगपुरुष आहे। तुकाराम महाराज केवळ जगाच्या कल्याणाकरता अवतारी झालेले आणि रात्रंदिवस जगाचा कल्याण करणारे आणि कल्याणाचा विचार करणारे साधू होते। त्याने आपल्या जीवनामध्ये जगाच्या सुखाचा शोध लावण्याचं ठरवलं होतं। मानवाचं सुख कशामध्ये आहे, मानवाला सुखप्राप्तीचा आणि दुःखनिवृत्तीचा कोणता एकमेव उपाय आहे याचं संशोधन करता करता महाराजांनी आयुष्य घालवलं। त्या करता त्याने आपल्या संसाराचं वाटोळं केलं, घरादाराचा त्याग केला, बायका मुलांचा तिरस्कार केला, फार काही सांगावं, समाजाचे सुद्धा उदास राहिले, अजून सांगू आपल्या शरीराकडे सुद्धा लक्ष नाही दिलं। असं करता करता एक दिवस तुकाराम महाराजांना आपल्या जीवनामध्ये असा अनुभव आला की मानवाला अपेक्षित असणार खरं खरं सुख ते केवळ ब्रह्म आहे। त्या ब्रह्मालाच आमच्या लोकभाषेमध्ये देव म्हणतात, तो देवच सुखरूप आहे। सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खादो, माझ्या पांडुरंगा सारी खादो। सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खादो, माझ्या निश्चय केला। सुखरूप केवळ देवच आहे, प्रत्येक आपल्या मनाचं होतं असं नाही, वेदामध्ये लिहिलेलं आहे, आनंदम ब्रह्मेति वेदाना, तुम्ही ज्याला ब्रह्म म्हणता त्यालाच आम्ही आनंद म्हणतो, त्यालाच लोक देव म्हणतात। थोडक्यात सांगायचं तो देवच सुखरूप आहे। ज्याला सुख पाहिजे असेल त्याने त्या देवाकडे जाणं, त्या देवाला आपलंस करणं आणि त्या देवाचं भजन करणं एवढं सुखाचं साधन आहे। महाराजांनी आपल्या जीवनामध्ये असा अनुभव घेतल्यानंतर
लोकांना एवढीच गोष्ट सांगितली तर सर्व लोक सुखी होतील असा निश्चय करून लोकांमध्ये बाहेर आले. कीर्तनाच्या रूपाने प्रवचनाच्या रूपाने लोकांना जागृती दिली की हे सुखीच मानवान तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर सांगत तू माशी, सांगत तू माशी बदारे विठ्ठला, सांगत तू माशी, सांगत तू माशी बदारे विठ्ठला, सांगत तू माशी, सांगत तू माशी बदारे विठ्ठला, सांगत तू माशी, सांगत तू माशी बदारे. तुला जर सुख पाहिजे असेल तो बाकीच्या भानगडीमध्ये न पडताना केवळ त्या भगवंताचं भजन कर. आणि एवढंच नाही, भजन करता करता ज्या दिवशी तो देव तू आपला सकरून घेशील त्या दिवशी तू पूर्ण सुखी बस. आपुला तो एक देव करुणी धावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी धावा, आपुला तो एक देव करुणी धावा. तेने विन जीवा, तेने विन जीवा, तेने विन जीवा सुख नोहे. सुखेचु मानवा जोपर्यंत तू देवाला आपलंच करत नाहीस तोपर्यंत तू सुखी नाही होणार. महाराजांच्या आतमध्ये समाजाविषयी फारच मोठी कळकळ होती. त्याने जाता जाता असाही विचार केला की मी एवढं त्याला जीव तोडू तोडू सांगतो तरी लोक ऐकत नाही, तरी लोक देवाचं भजन करत नाही. आई सज्जनानो फार काय सांगू, ही फार जुनी प्रथा आहे. व्यासदेवाने लिहून ठेवले की ऊर्ध्व बाहुर विरमेश नैव कश्य शृणोति मे. मी युगाला युग लोकांना वर हात करून सांगतोय व्याजी म्हणतात. अरे देवाचं भजन करा म्हणजे कल्याण होईल कशा करता सांगतोय. हा की नवीन प्रकार नाही, महाराजांनी भजनाचा प्रचार केला. त्यांना असं वाटलं की लोकांना समजत असेल, देव माहित नाहीत नाही, पण देव कशाला म्हणता हे त्यांना समजत नाही. आणि म्हणून महाराज उदार मनाने त्यांच्या घरी जायला लागले, त्यांना देव घेऊन गेले. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आयता आला घर पुसोनी, आयता आला घर पुसोनी, घर पुसोनी, आयता आला घर पुसोनी, आयता महाराज लोकांच्या घरी जाऊन जाऊन अरे घ्या देव फुकट घ्या ना, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. पण जेवढी फुकट वस्तू मिळते ना तेवढी किंमत कमी वाटते. सरकारी दवाखान्यात फुकटचं औषध आणलं म्हणजे किंमत नाही वाटत. आणि 10-20-5-50 रुपये खर्च करून इंजेक्शन घेतलं ना म्हणजे पाण्याचं जरी असलं तरी माणसाला गुण आल्यासारखं वाटत. महाराज फुकट द्यायला देव द्यायला लागले आणि लोकांनी काय उत्तर द्यावं. लोक म्हणले महाराज देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, स्पष्ट झालं. महाराज तुमचा देव आम्हाला नको का?
साठवणीचे जागे रुंदले, जिथं जीव साठवायचा त्या हृदयातली जागा भरलेली। काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार अत्याचार भ्रष्टाचार निंदाचार दुराचार अति जागा भरलेली आहे तुमचा जीव नका मान। सज्जनानो असं उत्तर ऐकून तुमच्या आमच्या सारख्याला काय वाटलं असतं? आपण कमजोर माणूस। तुकाराम महाराज खरे खरे बहादूर होते, खरे खरे प्रचारक होते, अच्छा खरे खरी खरी शिकारी मांजर गेलेल्या उंदराच्या नादीने लागत। तिला माहिती आपलंच गिर आहे की एक धडप मारली कौंदीर जातो कुठं। तू जास्त उड्या मारतो, जो जास्त पळतो त्याला पहिली पकडते। तुकाराम महाराजांना माहित होत माझ्या धर्म प्रचाराचं मर्म इथंच आहे, जगाला सुख देण्याकरता आलो त्याचं मर्म इथंच आहे। जग कशामुळे आज दुखी आहे? काही कमी म्हणून दुखी नाही, केवढी विज्ञानाची उन्नती आहे। नव्हती तेवढी घर आज आहेत, नव्हतं तेवढा पैसा आज आहे, आणि तरी नव्हतं तेवढं दुःख आज आहे। दुःख कशाच आहे? महाराजांनी संशोधन केलं, लोकांच्या आतमध्ये जी विकृती भरलेली आहे, जी नास्तिकता भरलेली आहे, जी पाखंड भरलेलं आहे, हे दुःखाचं कारण आहे। महाराजांनी विचार केला, माझ्या धर्म प्रचारत हेच बीज आहे। धर्माचे पालन करले पाखंड खंडन, करले पाखंड खंडन, करले पाखंड खंडन, धर्माचे पालन करले पाखंड खंडन, करले पाखंड खंडन, करले पाखंड खंडन। बस या कामा करता धर्माचे पालन करणे पाखंड खंड न करणे शेची आम्हा काम करणे, कोणत बीज वाढवणे नाम करणे, शेची आम्हा करणे काम, शेची आम्हा करणे काम, शेची आम्हा करणे काम, शेची आम्हा करणे काम, बीज विचार केला का? बस माझ्या कार्याच बीज मला सापडलं। काय बीज आहे? या जगाला सुखी करण्याकरता जगातली नास्तिकता घालवणं, जगातलं पाखंड घालवणं, जगातलं पाप घालवणं, आणि याच्या विरुद्ध जगामध्ये आस्तिकता तयार करणं, जगाच्या अस्तित्वाचं स्थान असणार देव त्याला पटवून देणं, हे माझ्या कार्याचं बीज आहे। महाराजांनी जे लोक मानत नव्हती त्या लोकांना जवळ बोलवलं। म्हणजे बाबा मी तुम्हाला एवढं भजन करायला सांगतो, मी एवढा जीव काढू काढू सांगतो, हात जोडू जोडू सांगतो, लागोलिया अपाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गे नाही। एवढं सांगून सुद्धा तुम्ही देवाचं भजन करत नाही, याचं काही कारण आहे? एकदम पुढे आला म्हटलं महाराज आम्ही काही नास्तिक नाही, तशी आम्ही सुशिक्षित माणसं, आम्ही आधुनिक माणसं, संशोधक पुरोगामी उन्नतीशील अशा प्रकारचे आम्ही आधुनिक माणसं आहोत। तुमचे जे जुने पाणी विचार की देव एक आहे आणि देवाचं भजन केल्यानं सुख होतं, आमच्या तर्काला नाही पटत। आणि महाराज आम्हाला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत ब्रह्मदेव आला तरी आम्ही मानत नाही। आमचा सिद्धांत आहे, जे जे दिसतं ते ते असतं, आणि जे जे दिसत नसतं ते नसतं। ज्यार्थी तुमचा देव आम्हाला दिसत नाही त्यार्थी देव नाही, हा आमचा सिद्धांत आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, महाराज म्हणजे फार चांगला प्रश्न केला, जरा चांगला ऐक। हो महाराज म्हणजे फार चांगलं विचारलंस, तू म्हणतो देव नाही का तर देव मला दिसत नाही, तेव्हा हे सज्जना मी तुला प्रश्न विचारतो, तुला देव दिसत नाही तर काय दिसत? मला सगळं जगत दिसत, झाड झुडप माणसं हे सर्व एवढं मोठं जगत दिसत। महाराज म्हणले मग तुला प्रश्न विचारतो अजून दुसरा, एवढं मोठं असणार जगत, विविधतेने नटलेले हे जग, हे कोणीतरी तयार केलं असेल का? आपोआप झालं असेल? मला महाराज तुम्ही मला काही विचारता, मी काय एवढा शिकलेला आहे? महाराज म्हणजे तुला एवढं नाही समजत, जाऊ दे जगाचं सोड, तुझ्या पुढचं तर तुला कळतं ना। आणि मग मी तुला अजून एक प्रश्न विचारतो, तोच प्रश्न महाराजांनी त्याला आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विचारला। चाले हे शरीर
कोणाची असते झाले हे शरीर कोणाची असते बार कुमाई दो बार Tala vitala 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 चाले हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलविते हरी वीण महाराष्ट्राला विचारतात बाबा तुला देव दिसत नाही म्हणतो तुला काय दिसतं मला जगत दिसतं तेच विचारतो ना हे जगत कसं झालं बघ तो तुम्हाला नाही समजत महाराजाला विचारतात तू एवढं सांग तुझं शरीर कसं चालतं चाले हे शरीर कोणाचे असत्य तो मोठा विनोदी होता म्हटलं महाराज मला का तुम्ही एवढ्यात वेड्यात काढलं का मला काही समजत नाही का अहो आता सांगतो ना चाले हे शरीर पायाची असते कशाकरता सांगतो पायाच्या सत्तेने शरीर चालतं का नाही चालत हे महाराजांना समजत नव्हतं का मोठा मनुष्य सुद्धा ज्या वेळेला एखादी गोष्ट बोलत असतो छोटीशी त्यावेळेला त्याचा अर्थ मोठा करायचा असतो आमच्या संस्कृतीमध्ये लक्षणं लिहिली एखाद्या वाक्याने जी गोष्ट कळत नाही तिचा लक्षार्थ करायचा असतो एका शेटजीला पेढे खाण्याची इच्छा झाली त्याने छोट्याशा मुलाला नोकऱ्याला बोलवलं आणि सांगितलं बाळू जरा हे 5 रुपयाचे पेढे आण मला इच्छा झाली खाण्याची बाळू बाजारात गेला 5 रुपयाचे 3 पेढे आले कागदात बांधून दिले शेटजीनं पोरगाव रस्त्याने पळत येता येता एक पेढा मातीमध्ये पडला पोराने उचलला आणि विचार केला का शेटजी काही मातीचा पेढा खाणार नाही ते मला सांगतील का हा पुसून तूच का पण तिथे गेला तरी पुसून मलाच खायचा आता खाल्लं तर काय बिघडले त्याने तो माती पुसली आणि तो पेढा खाऊन टाकला मोठा सुंदर लागला आणि मग मुलाचं मोठं डोकं चालायला लागलं त्याने विचार केला का काय सुंदर पेढा आहे 2 पेढे घेऊन गेले तर शेटजी काही एकटे खाणार नाही ते मला म्हणतीलच बाळू एक खा तू आणि एक खातो मी आता एक पेढा तिथे गेल्यावर तरी मलाच खायचा आहे तो पण इथंच खाल्लं तर काय बिघडलं त्याने तोही पेढा खाऊन टाकला आता एका पेढ्याला कशाला कागद पाहिजे हातावर पेढा तळ हातावर घेतला आणि असंच पोरग पळत गेलं ना शेटजी बसले होते त्याच्या पुढे हात करून हनुमान आसनावर बसला शेटजी घ्या पेढा शेटजीला राग आला किती पेढे आले रे म्हणला 3 मग 2 कुठे गेले एकाचं झालं असं एकाचं झालं तस शेटजीला तू खाल्ला हो मी खाला कसा खाला कसा खाला म्हटल्यावर त्या पोराने विचार करावं का खाता खाता तो म्हणला शेटजी हे काय असा खाला आता असा खाला म्हणता म्हणता तोंडात पेढा टाकला
कशा करता खातो सांगतोय, पेढे कसे खाता हे शिर्जीला माहिती होतं का एवढ्या मोठ्या आयुष्यामध्ये? त्याप्रमाणे तुकाराम महाराजांना माहित आहे काय का शरीर पायाने चालतं का कशाने चालत? विचारण्याचं तात्पर्य होत की हे सज्जना या शरीराचे व्यवहार कसे चालतात? जड मातीचं शरीर, पंचमहाभूताचं जड शरीर, आणि हसतं काय, चालतं काय, बोलतं काय, ऐकतं काय, या नाना प्रकारच्या क्रिया जे करतं याच्या पाठीमध्ये कोणाची चालना असेल, कोणाची सत्ता असेल, कशामुळे याचे व्यवहार होतात? शिव महाराजांच्या म्हणण्याचा अर्थ होता, चाले हे शरीर कोणाचे असते? महाराज त्याला विचारतात, तू विचारवान आहे ना, सुशिक्षित आहेस ना, मग सांग ना याचं उत्तर. थोडं महाराज मला ते एवढं सुचत नाही, पण तुम्हाला काय कसं वाटतं? महाराज म्हणजे माझे विचार निश्चित आहे. कोण बोलविते हरी विण, हरीशिवाय कोण बोलवणार आहे? मी त्या देवाला हरी म्हणतो, तुला काय म्हणायचं ते म्हण. कृष्ण म्हण, राम म्हण, खंडोबा म्हण, भैरोबा म्हण, असं काय अजून म्हणत जा. आणि पण तुला आवडत असेल ते मी म्हणतो ते हरी म्हण. महाराजाच्या हरी म्हणण्याचा अर्थ होता तो हरी तुझं कल्याण करणार आहे. कसं कल्याण करतो? तुझं कल्याण करण्याकरता आणि तुला सुख देण्याकरता जी विशिष्ट प्रकारची प्रक्रिया आहे ती करणारा जगात कोणी नाही. मग शब्द काय वापरतात? कोण बोलविते हरी विण, हरीशिवाय दुसरा कोण बोलवतो याचं रहस्य आहे का? जगामध्ये कोणीही तसं सांग बोलवणारा नाही, ते काम करणारा नाही. जगात तीनच पदार्थ आहेत, जगत जीव परात्मना. एक जगत आहे, एक जीव आहे, आणि एक परमात्मा आहे. जगत जड आहे, जीव तर परमात्म्याचाच अंश आहे, राहिला फक्त परमात्मा. महाराज आता त्याच्याशिवाय या जगात काय कार्य करणार कोणी सांग? आणि म्हणून तुझं सुद्धा सर्व पाप हरवणार तोच आहे. म्हणून कोण बोलविते हरी विण, एवढंच नाही तुला समजत असेल ऐक, नुसता चालवतो आणि बोलवतो एवढंच नाही तर काय काय क्रिया करवतो ऐक. आणि तो भाग महाराज आजच्या अभंगाच्या तिसऱ्या कवी ऐकवी एक नारायण. हे सज्जना या शरीराच्या सर्व क्रिया करवणारा, पावलं ऐकवणं, चालणं, बोलणं, उठणं, बसणं, सर्व काही क्रिया करवणारा तो एकच आहे. ऐकणारा सुज्ञ आहे मोठा. म्हणून जाता जाता महाराजांचे विचार मोठे रहस्यात्मक आहे. तुला तो ऐकवणार आणि बोलवणार आहे, तुला वाटेल का त्याशी तो कुठे राहतो? बरं महाराजाचा नाही, त्याचं नाव नारायण आहे. नारायण म्हणजे नर म्हणजे मनुष्य, आणि नरस्य हृदय आयनम म्हणजे स्थानम यस्य सा नारायण. नराचं हृदय, मनुष्याचं हृदय ज्याचं राहण्याचं ठिकाण आहे त्याला नारायण म्हणतात. गीतेमध्ये लिहिले बघा, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठते, ब्राह्मयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. माऊलीनं पण लिहिलं ना, सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तो गा मी. अर्जुना सर्वांच्या हृदय मध्ये तो राहतो आणि राहून सर्वांची क्रिया तो करवतो असं तो नारायण. कोण त्याच्याशिवाय करवणार आहे? आणि त्याचं जर तू भजन केलं तो जर आपलासा बनला, जगामध्ये न्याय आहे, जो तुमचा बनेल तो तुमचं काम करेल, आणि ज्याच्या तुम्ही विरोधी असाल तो तुमचं काम करणार नाही.
मग तुमचं जसं चालेल तसं चालेल. तुम्ही जर देवाच्या विरोधी बनले तर तुमच्या प्रार्थना तुमचं जसं होईल तसं होईल. पण देह जर तुमचा झाला तर तुम्ही कशी असले, तुम्ही पापी असले तरी तुमचा उद्धार, तुम्ही चांडाळ असले तरी तुमचा उद्धार, तुम्ही काही केलं तरी तुमची कामं करणार, अशी उदाहरणं पुराणामध्ये बघा. म्हणून धावे मागे मागे विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज सांगता येद्या ना ठेव की देखवी ऐकवी एक नारायण. पटलं हो महाराज? थोडं थोडं पटत चाललं. जर पटत असेल ऐक. दयाचे भजन चुको नका, दयाचे भजन चुको नका, दयाचे भजन चुको नका, दयाचे भजन चुको नका. देखवी ऐकवी एक नारायण. तू एक काम कर, तू असा समर्थ आहे, तुझं कल्याण होण्याकरता तू एकच करायचं, तयाचे भजन चुकू नको. महाराजांना सांगायचंय की त्याचं भजन तू नुसतं करत नाही असं नाही, चूक करतो चूक म्हणजे टाळणं वेगळं, तिरस्कार करणं वेगळं आणि चूक करणं वेगळं. जाणून बुजून करण्याचं नाव चूक आहे. महाराज सांगतात तुझ्या नास्तिकतेमुळे तू जाणून बुजून त्याचं भजन करत नाहीस. पण एवढं ध्यानात ठेव, तू जाणून बुजून त्याला टाळशील तो जाणून बुजून तुझं वाटोळं करेल. तेवढ्या करता तुझं जर तुला कल्याण व्हायचं करायचं असेल तयाचे भजन चुकू नको. ठल विठल विठल. पटलं आता देव आहे का नाही? पटलं महाराज मला पटलं बरं का? पण अजूनही माझ्या मनामध्ये शंका आहे महाराज. आता काय शंका आहे? तुम्ही जो म्हणता की देव आहे आणि त्याची सर्व सत्ता आहे आणि तो सर्व करतो, त्याचं भजन कर म्हणजे कल्याण होईल. महाराज मला अजूनही वाटते जर देव जर असेल तर माझं त्याने काय केले. तो म्हणतो मी माझं उदाहरण सांगतो की माझ्या वडिलांनी माझ्या घरी काही ठेवलं नव्हतं माझ्याकरता, पण मी मुंबईला गेलो, मी कामाला लागलो, मी पैसा कमवला आणि एवढं मोठं घर बांधलं. आज घर माझं आहे आणि त्या घराचा मालक मी आहे. याप्रमाणे जेवढी काही मी कमवलेली इस्टेट आहे ही माझी आहे आणि म्हणून त्याचा मालक मी आहे. देव काय करतो? देवाने काय मला दिले? मला स्वतः विचार तर फार चांगलं बोलला चांगला, पण तुझ्या रहस्य ध्यानात नाही आलं. अजून ऐक सज्जना, हे तुझं नाही आहे त्याच, पण त्याचं असताना तुला म्हणण्याची कशी संधी दिली ऐक. आणि तो भाग महाराजाच्या अभंगाच्या तिसऱ्या चरण. मानसाचे देव चालावी अहंता, मानसाचे देव चालावी अहंता, हे माझे ते माझे. महाराज सांगतात हे देवानी संधी दिली अंत चालवण्याकरता. मानसाची देव चालवे अंता, मन खुशांवरून वरून हे माझं आहे पण आतून समज की त्याच आहे. एका मंदिराचं काम चालू होत, भले मोठे श्रीमंत शेठ देणगी देण्याकरता मंदिरात गेले. भले मुनीमजी एक लाखाची पावती फाडा. मुनीमजी सांगलं सांगा नाव, नाव सांगा म्हटल्याबरोबर त्याने आपल्या लहानच्या मुलाचं नाव सांगितलं. शेठजी जवळ जो मुलगा होता त्याचा 5 वर्षाचा, म्हणजे लिहा याचं नाव सोमाजी शेठ किंवा शेठ कापसे. आम्हाला पण तो लहान आहे 5 वर्षाचा आहे. पण मुनीमजी एकुलता एक मुलगा आहे, माझ्यानंतर सर्व याच मुलगा ऐकतोय. तिथं पावती फाडली घरी गेले आणि छोटासा बच्चा त्याच्या काय मनात आलं त्याने बापाला विचारलं. म्हणला बाबा तू काय म्हणलं होता तिथं? म्हणजे काय म्हणलो? तू नाही म्हटलं का मी गेल्यानंतर सर्व याच तूच, हे सगळं तुम्ही गेले हे घर कोणाचं? म्हणजे तूच. बाबा जर घर माझंच आहे तर निघा भाऊ माझ्या घरातून. कशा घरात राहतो मुलगा? घरातून बाप निघेल काय का मुलालाच हाणून काढेल? सांगण्याचं तात्पर्य आहे. महाराज सांगतात की हे तर तुला संधी दिली, माझं माझं तू खुशाल म्हणत जा, पण आतून मात्र समज मानसाची देव चालवी अंता. आणि एवढ्या करता मर्म ध्यानात ठेव, मीची एक करता म्हणू नये, मी करताय असं म्हणू नये.
आहे, सर्व करावं, सर्व घ्यावं, सर्वाचा उपभोग करावा, पण करता तो आहे, त्यांनी दिलेलं आहे, सर्व त्याचं आहे, असं समज. मीच एक करता म्हणून आहे, समजलं तुला? देव आहे असं पटलं तो गप्प बसला. मग मात्र महाराजाने वाटलं अजून याच्या आतमध्ये काहीतरी अंधारे गुडगुडा येते, आतल्यात काहीतरी गुडगुड करते, याचे मनातलं गेलं नाही. महाराज म्हटले, वेड्या, तुझे सर्व व्यवहार चालवतो, तुझी तुलाच अहंकार करण्याची संधी देतो असं नाही. जगातले जेवढे म्हणून छोटे मोठे व्यवहार चाललेले आहेत, हे सर्व त्याच्या सत्तेने चाललेले आहे. आणि कोणते कोणते व्यवहार चाललेले आहेत हा भाग महाराजाच्या अभंगाच्या चतुर्थ चरणामध्ये सांगतो. वृक्षाचे हे पान हाले त्याचे सत्ता. अरे तुझे आणि जगाचे व्यवहार त्याच्या सत्तेने चालतात हे तर सोड, पण एका वृक्षाचं पान जरी हालत असेल तर केवळ त्याच्या सत्तेने. गीतेमध्ये लिहिले ना, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजम अव्ययम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले जो जगाचे चाळीता. मियाच नेमेला साता काळुग्रास तसे भूता, ये मनियागते पंड सुता सकळे दयाचे. कोणाचे सत्तेने जात? आकाशी सर्वत्र वसावे, वायुने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वते बैसकान संडावी, समुद्रे रेखानो लंडावी, पृथ्व्या भूते वावी हे आज्ञा माझी. ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. अर्जुना, असा मी समर्थ आहे, माझ्या भीतीने सर्व काम करतात. विषासा त्वात पवती विषोदिति सूर्य भयाद इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमा. अग्नि सूर्य इंद्र पृथ्वी आदी पंचमा होत का तसे काम करतात का? त्याच्या भीतीने त्याने सांगितलंय का पर्वताने जागचं हलायचं नाही. आणि सर्व माणसं फिरायला जातात, उद्या जर सह्याद्री हिमालयाला भेटायला गेला तर काय होणार मधल्या गावांचं? अरे असं कुठं होतं का? तेच ना सांगतो असं का होत नाही. हे आज्ञा माझे. किती नद्या जरी समुद्राला मिळाल्या तरी समाज समुद्र कधी चौपटी सोडून बाबा बायकल्याला आलाय काय? अरे असं कुठं होतं काय? तेच सांगतो ना का होत नाही. हे आज्ञा माझे. समुद्रे बैसकान संडावी, हे आज्ञा माझी. अर्जुना, या जगातले जेवढे व्यवहार चाललेले आहे तेवढे माझ्या सत्तेने चाललेले आहे, छोटे मोठे. आणि म्हणून उदाहरण काय दिले त्याने, जिकडे लक्ष नाही कोणाचं, वृक्षाचे ही पान हाले ज्या त्याची सत्ता, मग मोठे मोठे व्यवहार चाले ती कोणाची सत्ता? हा त्याचा अर्थ आहे. चल विठल थोडं महाराज मला पटत चाललं बरं का? पटलं ना पूर्ण? मग ध्यानात ठेव, तयाचे भजन चुको नको. महाराज तुम्ही जेव्हा त्याचं भजन करायला सांगताना तेव्हा माझ्या मनामध्ये पूर्ण शंका येते. म्हणजे आता काय शंका येते? तुमचं शास्त्र सांगत असेल, पुराणं सांगत असतील, संत सांगत असतील, ऋषीमुनी सांगत असतील की देव आहे, पण महाराज अजूनही हा पठ्ठ्या नाही देवाला मानत. मग मात्र महाराज खवळे म्हटले, वेड्या मूर्खा, तू देव मानत नाही म्हणून काय झालं? तू देव नाही मानला म्हणून काय? देव नाही काय जगात? एकदा घुबड्यांची सभा भरली, काही वटवा गोळे त्याच्यामध्ये येऊन मिळाल्या. त्याच्यात एका घुबड्याला अध्यक्ष बनवलं, त्याने आपल्या अध्यक्षीय भाषणांमध्ये ठासून सांगितले, हे माझ्या घुबड बंधूनो आणि वटवा गोळी भगिनीनो, या मुंबईचे लोक नुसते वेडे आहेत. हे म्हणतात की सूर्योदय झाला आता कामाला चला, आणि सूर्यास्त झाला आता घरी चला. पण हे घुबडानो, तुम्हाला नाही म्हणत बरं,
तुम्ही कधी सूर्य नावाचं पाहिलं? सगळ्यांनी मान आवलेली, मुळीच नाही, मुळीच नाही, मुळीच नाही. सोडा विनोद, मुद्दाम सांगतोय की असा जर ठराव मांडला आणि इथं पास करण्याकरता आला तर तुम्ही पास कराल काय? आमचे कवी मोठे सुंदर साधा, नो लो को प्यवलो कयते यदि दिवा सूर्यस्य किं दूषणम्. उलूक म्हणजे घुबड. पत्रम नैव यदा करी रविटपे दोषो वसंतस्य का. करीराचं झाड असते फार करंट, चैत्रामध्ये सर्व झाडाला पालवी फुटते, त्याला नाही फुटत. पण आमचे कवी म्हणतात त्याला वसंत ऋतू काय करेल. त्याप्रमाणे जगात सर्वांना सुगडे सूर्य दिसतो आणि घुबड्याला दिसत नाही, त्याला सूर्य काय करेल? नो लो को प्यवलो कयते यदि दिवा सूर्यस्य किं दूषणम्. त्याप्रमाणे नास्तिकाला देव दिसत नाही, जगामध्ये देवच नाही. महाराज त्याला सांगत, आता पटलं महाराज, आता मला पटत चालं बरं का. पण महाराज तो देव कुठे आहे? तुम्ही तर म्हणता सर्वांच्या हृदयामध्ये तो नारायण आहे. अरे हृदयामध्ये तर आहेच, पण तो देव कुठे कुठे ऐक. आणि तो भाग महाराज आजच्या अभंगाच्या चतुर्थच्या. सर्व ठिकाणी भरलेला आहे, कुठे कुठे भरलेला आहे, सर्वांच्या हृदयामध्ये आहेत. पण तुका म्हणे विठो भरला सबाय. सबाय म्हणजे आगा आकाश के नाही. आकाश ज्याप्रमाणे सर्व ठिकाणी आहे, मुंबईला आहे, पंढरपूरला आहे, कलकत्त्याला आहे, अमेरिकेमध्ये आहे, रशियामध्ये आहे, दुनियामध्ये आकाश आहे, त्याप्रमाणे तो सर्व ठिकाणी भरलेला आहे. घट घट बिचमे राम रमैया. तो नाही ऐसा ठाव उरला शे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. हे साधका, हे जिज्ञासू मानवा, तो देव सर्व ठिकाणी भरलेला आहे. पण तुझी जी शंका आहे ना की तो देव दिसत नाही म्हणून नाही, पण तुझ्या लक्षात नाही. तू वैज्ञानिक म्हणतोस, बुद्धिमान म्हणतोस, पण तुझी एवढी बुद्धी चालत नाही, दिसत नाही म्हणून नाही. अरे एक ध्यानात ठेव की जे जे दिसतं ते ते नसतं, आणि जे जे दिसत नाही तेच असत. आणि अजून एक ध्यानात ठेव, जे दिसत नाही ते दिसणाऱ्यापेक्षा अधिक सत्य असत, आणि जे दिसत दिसतय ते न दिसणाऱ्यापेक्षा खोट असत. उदाहरण सूर्यपाश, सूर्याचं बिंब माऊलीली ज्ञानेश्वरी मध्ये, बिंब तरी पतके जेवडे परिप्रकाशाशी त्रिभुवन थोकडे. सकाळी सकाळी सूर्याचं बिंब जर पाहिलं तर एवढं बस एवढं दिसत. पण भूगोल शास्त्र सांगतंय की सूर्य हा पृथ्वीच्या 13.5 पट मोठा आहे. खरं कोणतं म्हणायचं? चैत वैशाखामध्ये दुपारी 2 वाजता जर आपण डोंगराच्या पोटाने चाललो तर नदी वाहताना दिसते. नदी एका काय ती मृगजळ, आणि म्हणून मृगजळाची गातळी जिची दुरोणीची न्याळी वाचून तेने पाणी साळी केळी लाविषी काय. त्याच्यावर त्याचे जे होत्या पाण्याची जोर का साळी आणि केळीचा भाग तयार करायचा काय? महाराज सांगतात जे दिसत नाही ते अधिक सत्य आहे, आणि न दिसणारा न दिसणारं स्वातंत्र्य, न दिसणारं सत्य हे खरंच सत्य आहे. स्वातंत्र्याची कोण किंमत करेल? आम्ही लहानपणी
झेंडा घेऊन म्हणायचं देशासाठी देऊ प्राण, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो. त्याच्याकरता म्हणतो की स्वातंत्र्याची केवढी मोठी किंमत आहे, सत्तेची केवढी मोठी किंमत आहे. म्हणून काय दिसली काय आम्हाला लहानपणी काही काही म्हातारी माणसाने सांगायचं का, ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं तेवढं आम्हाला समजत होतं. नंतर सांगितलं की महाराज ज्या दिवशी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, त्या दिवशी इंग्रजांची सत्ता गेली, इंग्रज बुटीमध्ये बसून बसून गेले आणि त्यांची सत्ता त्यांच्या मागे गेली. म्हणलं बाबा इंग्रज बुटीत बसून गेले कुठून गेले? म्हणजे मुंबईला गेट ऑफ इंडियावरून. म्हणजे तुम्ही पाहिले का? आम्ही पाहिले. कोणता पोषक होता त्यांचा? म्हणजे सूट कोट हॅट नेकटॉय असा पोषक होता त्यांचा. म्हणजे ते गेले आणि त्यांच्या मागे सत्ताही गेली? म्हणजे गेली. त्यांचा जर असा पोषक तुम्ही पाहिला तर त्यांच्या मागे जाणारी त्यांची सत्ता ही कोणत्या रंगाचं पातळ नेसली होती ते काय दिसतं का? मग ते सांगतो ना, सत्ता दिसत नाही पण सत्तेची केवढी मोठी किंमत आहे. त्याप्रमाणे देव दिसत नाही पण देवाची केवढी मोठी किंमत आहे. महाराज सांगता त्याला पुन्हा पुन्हा समजला. आता तू का म्हणे विठो भरला सवाय तया उने काय चराचरी, जे कवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन सुखो नका ज्ञानेश्वर. जय ज्ञानेश्वर माऊली धनराज बाहुली, जय जय ज्ञानेश्वर माऊली धनराज बाहुली. तू का म्हणे वेठो भरला सवाय, तू का म्हणे वेठो भरला सवाय, तुका म्हणे विठो भरला सवाय, तुका म्हणे विठो भरला सवाय, तुका म्हणे वेठो भरला सवाय, तुका म्हणे वेठो भरला सवाय, तुका म्हणे विठो भरला सवाय, तुका म्हणे विठो भरला सवाय, दया उणे काही चराचरी नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, दया उणे काय चराचरी, दया उणे काय चराचरी, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकुनागो दयाचे भजन चुकून नको, दयाचे भजन चुकून नको, दयाचे भजन चुकून नको, देखवी ऐकवी
चाली हे शरीर कोणाच्या असते, कोण बोलविते हरिविण, देखवे ऐकवे एक नारायण, तयाचे भजन चुकू नको। सर्व अभंगात थोड्या शब्दामध्ये तात्पर्य एवढंच आहे की मनुष्याला ज्या खऱ्या सुखाची अपेक्षा आहे ते खरं सुख त्याच्याच आतमध्ये आहे, त्याचंच नाव देव आहे, त्याचंच नाव नारायण आहे। प्रश्न एवढाच आहे की ते सुख आमचं विकाराच्या खाली दबलेलं आहे, अंतकरणामध्ये हृदयामध्ये जे पाप नाना प्रकारचे दोष आहेत, असुरी संपत्तीचे जे दोष आहेत, त्यांनी ते सुख दबलेलं आहे। अहंकार त्यात सर्वात मोठा आहे। महाराज सांगतात की या अहंकाराच्या दोषाला पहिलं बाजूला काढ, जर तू त्या दोषाला बाजूला काढलं तुझा देव आपोआप मोकळा होणार आहे, आपोआप तू सुखी होणार आहेस। एवढ्या करता महाराज सांगतात त्याचं भजन कर, तयाचे भजन चुकू नको। असतो भगवान करो तुम्हा आम्हाला अशी सद्बुद्धी हो आणि अशा साधनेनं आम्हालाही त्या शुक्रदेवाचं दर्शन हो, या शुभकामनेच्या बरोबर कीर्तनाला विराम देऊया। जय विठ्ठल जय जय विठ्ठल।